सोलापुरातील गजबजलेल्या लक्ष्मी मंडई परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे कोविड नाईन्टीन ची अर्थात कोरोनाची महामारी गेल्या सात महिन्यांपासून महाराष्ट्रात थैमान घालत आहे प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे अनेक उपाययोजना राबवीत एकेका जीवाचं महत्व जाणत उपाययोजना करीत आहे आणि नागरिकांचं उद्बोधनही करत आहे परंतु सोलापुरातील काही ठिकाणी विशेषत मार्केटमध्ये त्यातल्या त्यात, त्यात लक्ष्मी मार्केटमध्ये भाजीपाला फळफळावळ फल घेणारे विक्री करणारे आदी जण अक्षरशः बेफिकीरपणे वावरत असल्याचं चित्र हमखास दृष्टीला पडतंय अनेक नागरिक मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी प्रचंड गर्दी करतात अशावेळी प्रत्येक नागरिकानं स्वतःच्या काळजीबरोबरच दुसऱ्याची काळजी देखील महत्वाची आहे हे गृहित धरून प्रत्येकानं मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यंत गरजेचं बनलं आहे परंतु मार्केट ना ना या मार्केटमध्ये नागरिकांना ना विक्रेत्यांना या कोरोनाचं भय राहिलं आहे बिनदिक्कतपणे आणि बेफिक्रीपणे प्रत्येक जण जणू आपल्याला कोरोना काही करू शकत नाही अशा आविर्भावात व्यवहार करत असलेलं बी आर न्यूजच्या कॅमेऱ्यानं टिपलं आहे शासनातर्फे अनेक वेळा मास्क वापरा असं आवाहन करण्यात येतं परंतु या आदेशाला सोलापूरकर जोमानत नसल्याचं खेदजनक दृश्य लक्ष्मी मार्केटमध्ये सर्रास पाहायला मिळतं दरम्यान पालिकेतर्फे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं जातं पण याची कार्यवाही होताना आणि पथक काम करत असताना मात्र कुठंच दिसत नसल्याचं अनेक सुज्ञ नागरिकांनी सांगितलं महानगरपालिका मे से कम आठ ते दस बारा नोटीस दे चुकी आहे की हि साब इससे जो आहे ना ग्राहक कोरी आहेकली जिथे की पाच पीस पुरी घाण बास हमारा बोलना क्या है ये जो कचरा भरा पड़ा है ना रोज का रोज वो आगे लेकर जाना तो एक भी अभी तक ध्यान नहीं दिया इस या पथकाच्या सहाय्यानं मार्केटमध्ये विना मास्क आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेमुरवतखोर नागरिकांना कडक कारवाई करावी अशी मागणी समस्त सोलापूरकर करीत आहेत हे मात्र नक्की